नेहमीप्रमाणे मध्य रेल्वे पावसामुळे कोलमडली आहे. ठाणे ते कल्याण इतकीच वाहतूक मध्य रेल्वेची सध्या सुरू आहे. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा अशी वाहतूक बंद आहे. हार्बर मार्गावरची वाहतूक देखील बंद आहे. तर कोकण रेल्वे देखील उशिरानं धावते. कोकण रेल्वे पुढच्या 24 तासांकरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नाशिकच्या दिशेनं देखील इगतपुरीजवळ प्रचंड पाणी साठल्यानं रेल्वे ट्रेन रद्द झालेल्या आहेत. इगतपुरी रेल्वे स्थानक आणि परिसरामध्ये देखील आपण परिस्थिती पाहतोय. इथं पाणी आहे. कसारा ते इगतपुरीच्या दरम्यान जो ट्रॅक आहे रेल्वेचा, जी रेल्वेची रेल्वे मार्ग आहे, त्याच्यावरती पाणी आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या इथंच उभ्या आहेत. त्यामुळे नाशिक मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा ठप्प आहे. शेकडो प्रवासी मध्येच अडकलेले आहेत. या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. करायचं काय हा प्रश्न आता प्रवाशांच्या पुढे. माझे सहकारी अमित जोशी आपल्या संपर्कात आहेत. अमित, नेमकी काय परिस्थिती आहे? कारण कसारा इगतपुरी या स्थानकांच्या दरम्यान अनेक गाड्या थांबल्याचं कळत आहे. जे प्रवासी मध्येच अडकून पडले आहेत त्यांच्याकरता काय व्यवस्था आहे? इगतपुरी ते मुंबई आणि पुणे ते मुंबई हा सर्व रेल्वे प्रवास किंवा रेल्वे वाहतूक ही पूर्णपणे या ठिकाणी बंद आहे. आणि इगतपुरी स्थानक असेल किंवा अन्य ठिकाणच्या लांब पल्ल्याच्या गाड्या असेल, अनेक ठिकाणी गाड्या या अडकून पडल्यात हे खरं आहे. विशेषतः इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात बऱ्याच गाड्या होत्या, तर त्यांना टप्प्याटप्प्यानं त्या गाड्यांमधील लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि त्यांना पर्यायी मार्ग म्हणून रस्त्यानं एसटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असंच काहीचं चित्र मध्य रेल्वे मार्गावर आहे. मात्र सर्वच प्रवाशांना अशी सुविधा ही मिळाली नाहीये, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये असेल किंवा जवळच्या रेल्वे स्थानकांवर वाट बघितल्याशिवाय आता दुसरा कुठला पर्याय राहिला नाहीये. कारण पावसाचं प्रमाण लक्षात घेता कधी रेल्वे वाहतूक चालू होणार हा खरा प्रश्न आहे. आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीचा सुद्धा असाच बोजवारा दिवसभर उडालेला बघायला मिळालाय. त्या तुलनेत पश्चिम रेल्वेची वाहतूक ही काही अंशी काविना सुरू होती. धीम्या गतीनं लोकल गाड्या धावत होत्या. तो एक दिलासा पश्चिम रेल्वे मार्गावरील राहणाऱ्या लोकांना मिळालाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एकीकडे पश्चिम रेल्वे वाहतूक चालू असताना मध्य रेल्वे मात्र दिवसभर कोलमडलेली या ठिकाणी बघायला मिळाली. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे बघूया परिस्थिती सुधारते का. रेल्वे वाहतुकीने तर मान टाकलेली आहे, रस्ते वाहतुकीने सुद्धा मान टाकली आहे. त्याच्यामुळे बघूया पुढच्या 24 तासांमध्ये किंवा येणाऱ्या उद्याचा सकाळ कशा पद्धतीनं दिवस घेऊन येतो. पाऊस थांबतो का, जे पाणी सगळीकडे पसरलंय ते ओसरतं का, आणि रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा सुरू होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. धन्यवाद अमित या माहिती करता.